एक व्हिडिओ असा बनवू ना मला गरजेचं वाटलं, म्हणून तो आपण ह्या सिलेबसच्या मध्येच बनवत आहोत. त्याचं कारण आहे की 12वीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, पण आता हा अभ्यास करणार कसा हा एक मोठा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याला जसं वाटेल तशा पद्धतीने अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे, याला कुठलं नियोजन नाही, कुठलं काही प्लॅनिंग नाही. फक्त मोबाईल जवळ असतील तर मोबाईलमध्ये यूट्यूबवरती सहज शोधलं की ह्या विषयाच्या संदर्भात काही मिळतं आहे का, नवीन सिलेबसविषयी काही माहिती आहे का, ती शोधली, तिथं कुठंतरी आपले व्हिडिओ मिळाले, ते पाहिले, अभ्यासले, आणि नंतर मग त्याच्यातले थोडे थोडे व्हिडिओ दिवसाभरामध्ये म्हणा किंवा 2-3 दिवसातून एखाद दिवशी म्हणा, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासत असाल. तर मित्रांनो, हाच अभ्यास कसा करावा हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण कशाही आणि कोणत्याही पद्धतीने तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे. बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे रेगुलर, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला तर दिवसभरामध्ये 100 ते 200 विद्यार्थी तो व्हिडिओ पाहतात, म्हणजे हे कंटिन्यू मी टाकले की पाहणार, टाकलेत की पाहतात, हे कंटिन्यू त्याचा अभ्यास सुरू आहे त्यांचं असं लक्षात येतं. याच्या व्यतिरिक्त 3-4 दिवसानंतर जर आपण पाहिलं तर तेच व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण 400-500 विद्यार्थ्यांपर्यंत जातं, नंतर 1,000 विद्यार्थ्यांपर्यंत गेले. म्हणजे हे 1,000 विद्यार्थी पाहत आहेत पण रेग्युलर पाहत नाहीत, ते दुसरे कुठल्या तरी विषयाचे पाहतात किंवा 2-3 दिवसातून पाहत आहे, असं एक निदर्शनच येते. पाहण्याबद्दल प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला बोर्डाने ई बुकच्या स्वरूपात पुस्तकं उपलब्ध करून दिलेत, म्हणून तुमच्याकडे मोबाईलमध्ये आता पुस्तकं आलेली असतील. आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे काही व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत, त्याच्याद्वारे देखील तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. पण असा अभ्यास करून तुमचं 12वीचं वर्ष आणि त्याचा अभ्यास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 12वीचा अभ्यास करण्याचं एक नियोजन करावं लागणार आहे, आणि त्या नियोजना पद्धतीप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर त्या अभ्यासाला महत्त्व असणार आहे. मित्रांनो, जेव्हा शाळा कॉलेज सुरू होतात तेव्हा आम्ही वर्गामध्ये मुलांना एक्सप्लेन करतो, सांगतो, आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेत असतो की तुम्ही आज ह्या घटकाचा अभ्यास करून या, त्याच्यावरती मी प्रश्न विचारेन, त्याच्यावरती टेस्ट घेईन, त्याच्यावरती हे करेन, मग तुमचा तेवढा व अभ्यास कव्हर होऊन जातो. आम्ही सांगतो त्यामुळे तो क्लिअर होऊन जातो, परंतु इथं यूट्यूबवरती तशी संधी फारशी नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांना आम्ही ह्या गोष्टी तर सांगतोयच, पण यूट्यूब हे इतर जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, आणि असे विद्यार्थी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून जर जोडले गेलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना देखील अभ्यास कसा करावा याची माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतात. कसा करायचा इयत्ता 12वीचा अभ्यास, काही मुद्दे सांगतो आहे. आपण 5 घटकांच्या आधारे त्याचं माहिती पाहूया. पहिला महत्त्वाचा घटक किंवा पहिलं महत्त्वाचं भाग आहे, अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. कोणत्या अभ्यासाचं नियोजन, कुठलं नियोजन म्हणतोय मी, तुम्हाला प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. म्हणजेच प्रत्येक विषयात मी पाहिल्याप्रमाणे 10-10 प्रकरणं देण्यात आलेली आहेत. मग प्रत्येक विषयात 10 प्रकरणं असतील तर तुम्ही एकाच महिन्यात 10 प्रकरणांचा अभ्यास करणार का, आणि तो केला पाहिजे का, असा प्रश्न आहे. म्हणजे कमेंटमध्ये मी काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत वाचलेलं आहे की सर दुसऱ्या प्रकरणाची माहिती द्या, सर तिसऱ्या प्रकरणाची माहिती द्या, म्हणजे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचले कसे एवढ्या दिवसामध्ये. म्हणजे आता काहीतरी 1 महिना झालं असेल पुस्तकं आपल्याला अवेलेबल झालेली आहेत, तर मग 1 महिन्यामध्ये जर तुम्ही 3-3, 4-4 प्रकरणं क्लिअर करत असाल तर एवढ्या स्पीडमध्ये तुम्ही अभ्यास पूर्ण करत चाललाय का, तुम्हाला सगळं त्या प्रकरणातली माहिती आलेली आहे का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं सर एकाच व्हिडिओमध्ये सगळं प्रकरण बसवा किंवा एकाच व्हिडिओमध्ये सगळा स्वाध्याय बसवा, हे एका दिवसाचं काम नाही. आणि एवढं सगळं एकाच व्हिडिओमध्ये बसवलं तर त्याचं तुम्हाला अर्थही कळणार नाही आणि व्यवस्थित समजणार देखील नाही. फक्त अर्ध्या तासात तुम्हाला तो भाग सांगून चालेल का, जो आम्ही वर्षभर शिकवतोय तो तुम्ही
काही मिनटामध्ये शिकवायला सांगता येईल असं एवढं शक्य नाही, आणि मी तरी अशा पद्धतीचं शिक्षण देत नाही. म्हणून अभ्यास करताना त्याचं नियोजन केलं पाहिजे. वर्षभर आम्ही त्याचं नियोजन करून तुमच्यापर्यंत पुरवत असतो, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही अभ्यास करण्यासाठी. पण आत्ता तुम्ही आमच्यासमोर नसल्याने आणि आम्हाला वाटतं की तुम्हाला परफेक्ट करून तुम्हाला ह्या विषयांमधले मार्क जास्त मिळावेत यासाठी व्यवस्थित त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला काहीतरी माहिती पुरवत असतो व्हिडिओंच्या माध्यमातून. म्हणून खूप घाई केली तर काहीच व्यवस्थित आम्हालाही देता येणार नाही, तुम्हालाही घेता येणार. त्यासाठी घाई करू नका. आपण आत्ता 1 महिन्यामध्ये 2 प्रकरणं क्लिअर केले, याचा अर्थ आपलेही स्पीड तसं जास्त आहे, पण 1 महिन्यात 2 प्रकरणं केले त्या मानाने आपण स्लो पण चाललेलो आहोत. म्हणजे अजून 1 महिना आपल्याकडे वेळ आहे. जूनमध्ये शाळा कॉलेज चालू होतात. आत्ता थोडी परिस्थिती वेगळी आहे. कॉलेज शाळा कधी चालू होतील याची शक्यता आत्ता लगेच सांगता येत नाही, परंतु शक्यता जरी नसेल तरी देखील आपण असं गृहीत धरूया की जूनच्या 15 तारखेला शाळा कॉलेज चालू होतात. तर 1 महिना अजून आपल्याकडे वेळ आहे. 1 महिन्यामध्ये अजून 2 प्रकरणं आपली क्लिअर होतील, म्हणजे जवळपास निम्मा सिलॅबस क्लिअर होतोय आपलं वर्ष सुरू होण्यापूर्वीच. मी हे देखील स्पीड आपलं खूप चांगलं आहे. मग कशाला एवढी घाई करायची, कशाला एवढं फास्ट जायचं? त्यासाठी आपण व्यवस्थित नियोजनबद्ध त्या घटकांचा अभ्यास करत चाललेलो आहोत. मी काही दिवस इकॉनॉमिकचे व्हिडिओ थांबवले होते आणि इतर विषयांचे व्हिडिओ टाकत होतो, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं की इकॉनॉमिकचे पण सर व्हिडिओ येत नाहीत, ते पण आले पाहिजेत. म्हणून एक इकॉनॉमिक्स प्लस एक दुसरा विषय अशा पद्धतीचं आपण कॉम्बिनेशन करून ते तुम्हाला देत आहोत, परंतु एवढे फास्टली अभ्यास करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही देखील वार्षिक नियोजन करा, महिन्यांचं नियोजन करा, विषयांचं नियोजन करा आणि टप्प्याटप्प्याने स्लोली अभ्यास करत शेवटपर्यंत पोहोचा. दुसरा महत्त्वाचं गोष्ट, अभ्यास करताय ना मग किती कराल? मी सांगतो, काही विद्यार्थी खूप हुशार असतील तर त्या विद्यार्थ्यांनी प्रथम सगळी पुस्तकं वाचून घेतली पाहिजे, कळो अथवा न कळो. सर्व पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंतची पुस्तकं वाचून घ्यायची. ज्या विद्यार्थ्यांना फार जास्त मार्क मिळवायचे नाहीत, मिनिमम रेंजमध्ये विद्यार्थी आहेत, 80 पर्यंत मार्क मिळाले तरी बास आहेत. ज्यांना 90 पेक्षा जास्त मिळवायचे आहेत त्यांनी सगळा अभ्यास केला तर काही हरकत नाही, परंतु 80 85 यांच्या दरम्यान कुठेतरी तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर त्याचं नियोजन करावं लागेल. आणि एवढं फास्टली अभ्यास करून ते साध्य होणार नाही. त्यासाठी एका विषयामधल्या एका प्रकरणातल्या 1 ते 2 मुद्द्यांचाच रोज अभ्यास करायचा. खूप जास्त करू नका, घाई करू नका, फास्टली जाऊ नका, येणार नाही काही तुम्हाला. बरेचसे विद्यार्थी असं बोलत आहेत की सर तिसऱ्या प्रकरणाचे स्वाध्याय द्या. मी स्वाध्याय आत्ताही तुम्हाला फक्त हे व्हिडिओ देण्याऐवजी स्वाध्याय देऊ शकलो असतो. देता येता दिले दिले आहेत 11वीमध्ये. आपण टीचिंगचे एकही लेक्चर घेतले नाही त्या ठिकाणी, सगळे स्वाध्यायांवरती आपण व्हिडिओ बनवले. पण ह्या वर्षी मात्र स्वाध्याय प्लस टीचिंग असं दोन्हीही तुम्हाला कॉम्बिनेशन द्यावं लागेल, कारण वेळ तशी आहे, वर्ग सुरू होतील की नाही सांगता येत नाही. म्हणून टीचिंग पण महत्त्वाचं आहे, स्वाध्याय पण महत्त्वाचं आहे. मग स्वाध्यायांचा अभ्यास तर आपण देणारच आहोत, त्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की फास्टली अभ्यास केल्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत नाही, ती गोष्ट क्लिअर होत नाही. आणि मग त्याच्याविषयीचे जर प्रश्न विचारले त्याचे उत्तर मी सांगितले तरी तुम्ही उत्तर वाचाल, व्हिडिओ पाहाल, उत्तर वाचाल, पण तुमच्या लक्षात मात्र काहीच राहणार नाही, कारण ती संकल्पना तुम्ही समजूनच घेतली नाही, ती तुम्हाला शिकवलीच नाही, त्याच्याविषयीचे उत्तर सांगितले. आता तुम्हाला मी ज्या ठिकाणी राहतो किंवा मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव सांगितलं तर तुम्ही नाव ऐकाल, पण ते गाव माहीत नसल्यामुळे त्याचं नाव लक्षात राहील का? मी म्हटलं शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला,
तर सगळ्यांना ते समजतं आणि शिवनेरी हे नाव पण लक्षात राहतं. कशामुळं? ऑलरेडी माहिती आहे ना, त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणून ते लक्षात राहतं. आता माझा जन्म कुठं झाला हे मी सांगितलं तर तो तुमच्या लक्षात राहील का? नाही राहणार. कशामुळं? त्याचा अभ्यासच नाही आपला. ज्या घटकांचा अभ्यास नाही त्याची उत्तर मी कितीही सांगितली तर तुम्हाला परीक्षेत सांगता येतील का, लिहिता येतील का? मग फक्त प्रश्न उत्तरांची माहिती देऊन काय फायदा? त्यासाठी आपण पहिले ते प्रकरण क्लिअर करूयात आणि मग त्याचे स्वाध्याय अभ्यासूयात. असं एक प्लॅनिंग मी केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला व्हिडिओ देतो आहे. म्हणून मी स्वाध्यायाचे व्हिडिओ थांबवलेत. ते थोड्या दिवसांनी आपल्याला प्रकरण संपलं की येणार आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. सगळे 10च्या 10 प्रकरणांचे स्वाध्याय आपण देणार आहोत आणि ते देखील व्यवस्थित टप्प्याटप्प्याने, खूप घाई करून नाही. एक एक 4-5 रिकाम्या जागा आहेत ना, दिवसभरात तेवढेच पाठ करा, त्यांचेच उत्तर लक्षात ठेवा. नंतर आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रश्न अभ्यासाला घेऊ आणि त्याची माहिती अभ्यासूयात. म्हणजे तो अभ्यास दिवसभर तुमच्याकडं स्टोअर राहील, त्याच्यावरती तुम्ही चिंतन मनन करू शकता. म्हणून एक ते दोन मुद्दे असे का सांगतोय मी? एखादा मुद्दा छोटा असेल तर मग त्यावेळेस दोन मुद्दे एकत्र करून एक दिवस अभ्यासा. जर मोठा मुद्दा असेल तर एकच अभ्यासा, छोटे मुद्दे असेल तर दोन एकत्र अभ्यासा. यासाठी 1 ते 2 किंवा 3 मुद्दे तुम्ही एकत्र अभ्यासू शकाल. तिसरी गोष्ट करा, दिवसाला 3 विषय या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. कारण 6-6 विषय असतील तर मग 3 विषय आज 3 विषय उद्या, असं जर तुम्ही विषयांचं डिवायडेशन केलं तर खूप, म्हणजे जसे शाळा कॉलेज चालू झाल्यानंतर सगळ्या विषयांचे अभ्यास एकाच वेळी करावे लागतात, असं तुम्ही आत्ताच लगेच तुम्हाला बांधून घेऊ नका अभ्यासामध्ये. वर्षभर तुम्ही अशा ह्या गोष्टीला कंटाळून जाल आणि ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस अभ्यास करण्याचा मूड राहणार नाही. म्हणून फार जास्त नका करू. मी सांगितले रोज 1 ते 2च मुद्दे अभ्यासा आणि 3च विषय घ्या. 3 विषयांचे 1-1, 2-2 मुद्दे अभ्यासायचे दिवसभरामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. एक सकाळी 9-10 वाजायच्या आसपास तुम्ही करू शकता, 2-3 वाजता एक करू शकता आणि संध्याकाळी 7-7, 4-8च्या दरम्यान एखाद विषयाचा अभ्यास घेतला की 10-10, 20-20 मिनिटं एकेकाला विषयाला दिली तर खूप अभ्यास होईल वर्षभरामध्ये, खूप अभ्यास होईल. एवढं फक्त तुम्हाला नियोजन करावं लागेल. चौथी गोष्ट तीच सांगितली मी की रोज 20 मिनिट तरी एका विषयाला द्या. एक विषय 3 विषय घ्यायचे तर एक विषय अभ्यासाला घेतला की एका विषयाला 20 मिनिटाचा वेळ द्यायचा. आपले व्हिडिओ पण तुम्ही जर पाहिले तर 10, 12, 15, 20च्या आतमध्येच आहेत. म्हणजे 10, 12, 15 मिनिटापर्यंत तुम्ही एक व्हिडिओ अभ्यासू शकता आणि 10-12 मिनिटामध्ये त्याच्यावरती विचार करू शकता, काय सांगितलं काय आहेत, किंवा त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही त्याचे पॉईंट लिहून घेऊ शकता. हां, ह्याची ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे अभ्यासायला मिळालं, ते अभ्यासायला मिळालं, अशा पद्धतीने त्याचं मुद्दे लिहून काढायचे आहेत. म्हणजे तुमचे 20 मिनिटं पूर्ण होतील आणि त्या मुद्द्यांचं लेखन केल्यामुळे तुम्हाला दुसरा एक फायदा होईल की कंटिन्यू सतत सतत ते व्हिडिओ अभ्यासण्याची गरज नाही, पाहण्याची गरज पडणार नाही. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की व्हिडिओ पाहिले पाहिजे जास्तीत जास्त, मी सांगतोय पाहू नका. त्याचे मुद्दे लिहून काढा आणि त्या मुद्द्यांचा अभ्यास केला, ते मुद्दे तुम्ही एकदा वाचले की संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आठवला पाहिजे. अशा पद्धतीचे मुद्दे लिहून काढा. एवढं केलं, अशा पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा हेतू होता की जास्त व्हिडिओ एकाच दिवशी पाहू नका, मग 3-4-8 दिवस तुम्ही पुन्हा त्या व्हिडिओंकडे जाणार नाही. थोडं थोडंच अभ्यास करा, एक एक व्हिडिओ अभ्यासा दिवसभरामध्ये आणि त्याच्यावरती विचार करा. असं जरी केलं तरी एक प्रकरण 10 लेक्चरमध्ये आपल्याला संपवायला सांगितले शासनाने. मग 10 लेक्चर असतील तर आपण त्याचे पकडून चालूयात, 20 व्हिडिओ होऊ शकतात एका प्रकरणावरती. 20 दिवसामध्ये एक प्रकरण कंप्लीट होतं. 10 प्रकरणं आहेत, हिशोब करा किती ह्याच्यामध्ये तुमची हे प्रकरणं क्लिअर होऊ शकतात. अशा पद्धतीने खूप स्लोली टप्प्याटप्प्याने थोडा थोडा रोज करत आपण अभ्यास कंप्लीट करूयात. खूप घाई करून पुढचे फक्त वाचत 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 जाऊ नका, समजून घेत चाला टप्प्याटप्प्याने. म्हणजे वर्षभर आपण व्यवस्थित त्याचं चिंतन मनन करून ते तुमच्या लक्षात येईल,
तो सिलेबस तुमच्या डोक्यात फिट होईल, मग त्याच्यावरती कसाही आणि कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकाल. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने इयत्ता 12वीचा अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे आणि मग त्याचे बेनिफिट तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील आणि चांगले मार्क मिळून तुम्ही 12वीचे वर्ष क्लिअर करू शकता. ठीक आहे मित्रांनो, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या समजल्या असतील तर काही प्रॉब्लेम नाही. ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्यातल्या काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम वाटला असेल, अडचण असेल, समजला नसेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा. त्याचं क्लिअर त्याचं आपण क्लिअरिफिकेशन पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये करू आणि तुमच्या हे डोक्यामध्ये ज्या काही त्याच्याविषयीच्या शंका आहेत त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करू. आम्ही यूट्यूबवर किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणारे जेवढे काही शिक्षक असतील ते खूप अभ्यास करून त्या विषयाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, त्या विषयाची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल. मी इकॉनॉमिक्स विषय शिकवत असल्याने इकॉनॉमिक्सच्या संदर्भातली सर्व डिटेल माहिती तुम्हाला अभ्यास करून, परीक्षा आल्या की परीक्षांची स्वरूप, कोणते प्रश्न कसे लिहायचे, ही परीक्षा कशी क्लिअर करायची, असे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे घाई करू नका, सगळं वेळ आलं की त्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे. फक्त चॅनलच्या कंटिन्यू वर्षभर तुम्ही संपर्कात असले पाहिजे, एवढीच त्याच्यासाठी अट आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.